आशीर्वाद स्पोर्ट्स क्लब कामोठे व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र रायगड आणि क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर यांच्या वतीने खो खो प्रीमियर लीग दोन हजार तेवीसचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा सत्तावीस मे ते अठ्ठावीस मे या दरम्यान पनवेल शहरातील क्रीडा संकुल मैदान येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले पनवेल शहर क्रीडा संकुल मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त वंदना गुळवे कविता घाणेकर कामोठे कॉलनी फोरम समन्वयक राहुल बुधे प्रशिक्षक लोकेश निकाळे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते मला बऱ्याच वेळेला असं सामोरं जायला लागतं की समोरच्या मध्ये काय येण्याची दिसून येत नाहीये मग ती एनर्जी आहे ती काय कुठं कमवायला लागते ती काय अशी काही गोळीने घ्यायला लागते का सांगता कोणत्या डोंगरावरती जाऊन मग सांगता तिथे जाऊन तपश्चर्या करायला लागते नाही ती ही ऊर्जा आहे ही अशा प्रकारे खेळून स्वतःला घडवून अशा प्रकारेच ही ऊर्जा कमवता येते आपण या इथं अशा प्रकारची ऊर्जा मिळवण्यासाठी आपण या इथे येऊन कसरती करता हा खेळ खेळता हा खेळ शिकता आणि त्याच्यामुळेच आपल्यामध्ये अशा प्रकारची ऊर्जा ही मला दिसून येते आहे आणि या ऊर्जेचा फायदा हा पुढील काळामध्ये तुम्हाला होणार आहे तुम्हाला पुढच्या काळामध्ये इतरांच्यापेक्षा पुढं राहण्यामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे एवढं आपण लक्षात ठेवावं ह्या सर्व आज आपण जी मेहनत करत आहात या मेहनतीचा पुढच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग होऊ शकेल एवढंच सांगता आपण याच्यावरती आपण विश्वास ठेवा एवढंच मी इथं सांगेन आपण ह्या इथं ज्या प्रकारचे खेळ खेळत आहात आणि त्याच्यासाठी या इथे मनीषा मॅडम हे जितक्या या इथं तन्मयतेने ज्या डेडिकेशनने या इथं ते सामने या इथं आपल्याकडून प्रॅक्टिस करून घेत असतात आज ये सामने है, हे सामने भरवत आहेत खरोखरच मी त्यांचं कौतुक करेन त्यांचं मी अभिनंदन करेन खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य हे आपण करत आहात आणि खरो आमचा म्हणजेच मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर आणि आमच्या पूर्ण सदा भारतीय जनता पार्टी परिवाराचा आपल्याला नेहमीच आपल्याला पाठिंबा असणार आहे आपल्याला ज्या ज्या प्रकारचं सहकार्याची आवश्यकता पडेल ती सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असू एवढंच मी आपल्याला इथे सांगेन पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट